महाशिवरात्रीचे औचित्य साधून पुंडलिक नगर येथील पाटील मामा वडापाववाले यांच्यातर्फे साबुदाना खिचडी वाटप करण्यात आली. यावेळी भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. शहरासह तालुक्यात शिवभक्तांनी आज महाशिवरात्री निमित्ताने उपवास करून महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या निमित्ताने पुंडलिक नगर येथील प्रसिद्ध पाटील मामा वडापाववाले यांनी शिवभाविकांसाठी साबुदाना खिचडी वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 वाजता औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल सावे यांच्या हस्ते या साबुदाना खिचडीचे वाटप करून या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी प्रसादाचा लाभ घेत फराळ केला. यावेळी डॉक्टर भागवत कराड, संजय केणेकर, नगरसेवक गोविंद केंद्रे यांच्यासह पदाधिकारी आणि भाविकांची उपस्थिती होती. आजचे उपक्रम असे आहेत, या शहराचे पूर्वचे आमदार म्हणजे अतुलजी सायसाहेब यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संजयजी केणेकर आणि डॉक्टर भागवतजी कराड साहेब यांच्या हस्ते खिचडीचं उद्घाटन झालं. आणि 25 क्विंटलपर्यंत खिचडी राहील. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत खिचडी वाटायची आहे. हा उपक्रम आता चालू आहे आणि 108 लोकांना संत लोकांना कपड्याचं वाटप चालू आहे. हा आजचा उपक्रम आहे आणि हे आपलं नेहमीच असतं. दर 4 वर्षाला आपलं आषाढी, कार्तिकी, महाशिवरात्री आणि बाळासाहेब ठाकरेंची जयंती हे 4 उपक्रम आपले दरवर्षी असतात. याला कधीही खिंड पडत नाही आणि पडू देत नाही असा हा भंडारा आहे. आणि मनातून जनतेची खूप सेवा करायची इच्छा आहे.